होऊ घातलेल्या आंबेगाव तालुका विद्याविकास मंडळ या शिक्षण संस्थेची पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीरात झाला असून पवित्र शिक्षण संस्थेमध्ये निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमची प्रामाणिकपणे इच्छा आहे। खरं तर ही संस्था जे ज्येष्ठ लोकांनी संस्था अत्यंत संघर्षातून उभी केली आणि ही संस्थेचं कारण की ज्या ठिकाणी आपण शिक्षण संस्था ही पवित्र संस्था आहे आणि ती बिनविरोध व्हावी म्हणून आमची प्रामाणिकपणे इच्छा आहे। कारण की जे ज्येष्ठ लोकांनी गावाला दिशा दिली, गावाला नव्हे तर तालुक्याला दिशा दिली आणि त्या संस्थेचं चांगल्या प्रकारे रोपटं मोठं करायचं काम ज्या लोकांनी केलं त्यासाठी ही संस्थेची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमची प्रामाणिकपणे इच्छा आहे। खरं तर शिक्षण संस्था ही ज्ञानदानाची संस्था आहे। ही संस्था कारण की राजकारण करण्याच्या ठिकाणी भरपूर आहे, ग्रामपंचायत आहेत, सोसायटी आहेत आणि त्या ठिकाणी राजकारण व्हावं पण शिक्षण संस्थेमध्ये राजकारण होऊ नये अशी एक आमची प्रामाणिकपणे इच्छा आहे। काही सभासदांनी संस्थेच्या शेवटच्या मीटिंगमध्ये अर्ज दिला होता की संस्थेची निवडणूक बिनविरोध व्हावी। खरं तर या अगोदरच्या काळामध्ये मी सुद्धा संचालक होतो आणि त्या मीटिंगमध्ये ज्यावेळेला अर्जाचं वाचन झालं त्यावेळेला मी सुद्धा हा मुद्दा उपस्थित केला की जर संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली तर अत्यंत चांगलं काम होईल। त्यावेळेला संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सर्व संचालक यांनी असा मुद्दा मांडला की आपण सर्वजण ज्या वेळेला फॉर्म भरून होतील त्यावेळेला सर्वांना बोलून घेऊ, मीटिंग घेऊ आणि आपण संस्थेची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करू असं सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालकांनी त्यांचं म्हणणं मांडलं आणि त्यासाठी आम्ही तर खरं तर आज यासाठी गुरुवार दिनांक 2/6/2022 रोजी सकाळी 10 वाजता श्री हनुमान मंदिर गोडेगाव या ठिकाणी संस्थेचे सर्व सभासद, ग्रामस्थ, संस्थेचे हितचिंतक यांची मीटिंग बोलवली आहे। त्यासाठी सर्व गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिकांनी उपस्थित राहावे आणि ह्या संस्थेची निवडणूक बिनविरोध व्हावी त्यासाठी सर्वांना मी विनंती करतो आणि आवाहन करतो। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।